धरणी आईची माया कशी जाईल वाया, धरणी आईची माया कशी जाईल वाया। बोलय दिवसान ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभनूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। आम्ही खालील मागण्या घेऊन आपणास निवेदन करीत आहोत की गेल्या 13 महिने किसान, शेतमजूर व कामगार हे दिल्लीच्या सीमेवर शांततेने आंदोलन करत होते। केंद्र शासनाने किसान संयुक्त मोर्चाच्या मागण्यांबद्दल 19 डिसेंबर 2021 रोजी 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली व बाकीच्या मागण्यांबद्दल कमिटी स्थापन करून त्यांच्याकडून मागण्या मंजूर करण्याची घोषणाही केली, परंतु किसानांच्या मागण्यांबद्दल कमिटीची स्थापना केली गेली नाही। किसान मोर्चाला खोटे आश्वासन देऊन किसानांचा विश्वासघात केला गेला आणि त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 31 जानेवारी 2022 रोजी देशव्यापी आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी करून किसान, शेतमजूर व कामगारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या घेऊन आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन मार्फत नंदुरबार जिल्ह्यात खालील मागण्या घेऊन आपल्याकडे शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करत आहोत। शेतकऱ्यांच्या शेतमालाला 1.5 पट हमी भाव देणारा कायदा तयार करा, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा व थकीत वीज बिलेही माफ करा, 2020 चे वीज विधेयक रद्द करा, कामगारांबाबत 4 श्रमसंहिता लेबर कोड रद्द करून पूर्वीच्या कामगार हिताचे कायदे लागू करा व त्याची अंमलबजावणी करा। लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या हत्या करण्याचा कट रचणाऱ्या गृहराज्यमंत्री श्री अजय मिश्रटेनी यांना मंत्रिपदावरून हटवून त्यांच्यावर खुनाची केस दाखल करून त्यांना अटक करा। किसान आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई अदा करा व त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीत समाविष्ट करा। डिझेल पेट्रोलची दरवाढ रद्द करून महागाईला आळा घाला, भूमिहीन व बेघर कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याविषयी सर्वे करून गरजू लोकांना घरकुल अदा करा, भूमिहीन शेतमजुरांना गायरानपडीत जमिनीचे वाटप करा, दादासाहेब सबलीकरण योजनेमार्फत शासकीय खरेदी करून जमिनीचे भाव वाढ करून जमीन वाटप करा। किसान आंदोलनाच्या वेळी खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत। मनरेगाची कामे सुरू करा, अन्यथा बेरोजगार भत्ता लागू करा इत्यादी मागण्या आपण सादर करत आहोत। शेकडो कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते। माकपा सचिव सुनील गायकवाड, उत्तम पवार, संतोष गायकवाड, कासूबाई ठाकरे, सुनीता मोरे, प्रताप ठाकरे, राजाराम ठाकरे, मासूम मण्यार, रफीक शेख, हरुभाऊ सोडवणे, रवी मोरे, दत्तराज रावताळे, विश्वजित भामरे, दिनेश गुलाले, नहीम दादा सय्यद, ईश्वर पाडवी। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।